बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन बांधकाम व महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्यस्तरीय विभागीय जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विशेष बाब म्हणून अहमदनगर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी 2 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प तसेच कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला व याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी आदेश दिले. या प्रसंगी आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्यूरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.